Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. या दर्शन राज ठाकरे साहेबांना विकत घेणारा माणूस जन्माला याचा राहतो. सरळ नेता शब्द दिला तर पाळणारा नेता ठीक आहे, काही निर्णय 100% इकडे तिकडे झाले असते, परंतु विकत घेणारा नेता जन्माला याचा भाग्य जन्माला. पन्नास हजारच्या पगारावरती त्याचं घर चालायचं या अमोल मिटकेचं हे कोण बोललंय? कोण म्हणाले? जितेंद्र आवड म्हणाला. ज्यावेळेस भाग बाजूला झालं हे तुमच्या मीडियामध्ये क्लिअर कट आहे. त्याची ही औकात आहे तो माननीय राज ठाकरे साहेबांवरती बोलेल का? तुम्हाला त्याचं मी अजून एक प्रकरण सांगतो. वापरतो काय तुम्हाला सांगू? हा साला स्टेपनी बाज आहे. पत्रकार मित्रांनो, तुमचा जिल्ह्यातला माणूस स्टेपनी बाज आहे. पर्सनल जायचं नसतं, परंतु तू तुझी औकात ओळखून साहेबांपर्यंत जातोस. अजित पवार बोलत असेल ठीक आहे, तुझी औकात आपलं ठेव ठेवतो झाकून आणि दुसऱ्याचं बघतो वाकून. आता मी म्हणावं की तुझ्या घरी बघ, ती आमची संस्कृती नाही, मी तसं बोलणार नाही. मी तसं बिलकुल बोलणार नाही, पण आमची संस्कृतीमध्ये आणखीन एक बाब आहे की नाटाळाच्या मारारोगी माती काठी. आणि आत्ता सांगतो, पुढच्या 8 दिवसात दोन माझे शिल्लेदार आणि माझे महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याला भेटेल तिथं तुडवल्याशिवाय राहणार नाही, तुडवणारच. आणि जर यांनी जर तुडवलं नाही, आत्ता सांगतो, यांचे सगळ्यांचे पद मुक्त करायची जबाबदारी माझी माझी. साहेबांवरती जो कोणी याला राडवा त्याला सोडणार नाही. ठीक आहे, टीका करा, टीकेला एक लाईन असते, एक मर्यादा असते. मर्यादेच्या बाहेर जाऊन जर कोण बोलत असेल त्याला सोडणार नाही, तो कोणी असून देत काय होणार? एवढ्या एफ आय आर लागली नाही. दोन आपला फार महत्वाचा मुद्दा बाजूला आला या फालतू माणसामुळे.